हे कुठेतरी बंद करण्यासाठी तुम्हाला परत जर त्यांनी हे जे सरकार सरकारी यंत्रणांवर हे करते त्याला नाकारावं लागेल असं वक्त केलं. ये दीपक दारा मध्ये कोण तिकडे उभे आहेत बोलिए क्या है सर. कल पदन आम्ही काल बोललो ना सर सरकारी कुठला तरी एक प्रश्न विचार हा की तो तुम्ही ठरवा कोणता प्रश्न विचारायचा आहे तो. बघा उत्तर प्रदेशपेक्षा पंजाबच्या निकालांकडे आम्ही अधिक गांभीर्यानं पाहतो. पंजाबमध्ये खरं म्हणजे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ताकद लावली पण पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाला एक जागा जमते मिळालेली आहे. सीमेवरचं राज्य आहे संवेदनशील राज्य आहे कायम अस्वस्थता असते अशा ठिकाणी भारतीय जनता पक्षानं निवडून येणं गरजेचं होतं पण त्यांना पंजाबसारख्या राज्यानं का नाकारलं ह्याच्यावर त्यांना चिंतन करावं लागेल. उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड असेल त्यांचीच राज्य होती त्यांनी राखली त्यात नवीन काय आहे त्यांनी राखली ती मुसंडी मारलेली आहे. खऱ्या अर्थानं तिप्पट जागा झाल्यात अखिलेश यादव यांच्या त्यांचंही कौतुक केलं पाहिजे त्यांनी चांगली लढत दिली. प्रियंका गांधी उतरल्या होत्या ठीक आहे तुम्ही जिंकलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. बरं का उत्तराखंडचे मुख्यमंत्री पराभूत झाले गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत झाले. आनंद आहे आपण जिंकलात तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होतात हार जीत होत असते. काल निवडणुका संपल्या आजपासून कामाला लागलं पाहिजे पण पंजाबचं मला चिंता वाटते की पंजाबमध्ये एखादा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येणं गरजेचं आहे कारण सीमेवरचं राज्य पंजाब हा पोरखेळ नाही आहे. त्याच्यामुळे पंजाबला पंजाबनं पंजाबच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला इतक्या वाईट पद्धतीनं का नाकारलं याबाबत सगळ्यांनी विचार केला पाहिजे. देखिए भारतीय जनता पार्टी को बड़ी जीत मिली है. उत्तर प्रदेश तो उनका ही राज्य था फिर भी अखिलेश यादव की सीटें बहुत बढ़ गई हैं 42 से 125 के ऊपर चली गई तीन गुना बढ़ गई. मायावती का योगदान है बीजेपी के विजय में वो तो मानना पड़ेगा. ओबीसी का भी है तो उनको पद्म विभूषण भारत रत्न देना पड़ेगा अभी सबको. लेकिन मैं हम लोग खुश है कि पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में हार जीत होती है. उत्तर प्रदेश गोवा उत्तराखंड में बीजेपी जीत गई है उससे हमें दुख होने का कोई कारण नहीं है. आपके खुशी में हम भी शामिल हैं. उत्तराखंड के मुख्यमंत्री क्यों हार गए गोवा में दो दो डिप्यूटी सीएम हार गए. लेकिन सबसे बड़ा चिंता का विषय है पंजाब. पंजाब में भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पार्टी एक प्रखर राष्ट्रवादी पार्टी पंजाब जैसे सीमावर्ती राज्य में भारतीय जनता पार्टी को वहाँ के लोगों ने मतदारों ने पूरी तरह से नकारा रिजेक्ट कर दिया. ये चिंता की बात है. इतनी बड़ी ताकत प्रधानमंत्री गृहमंत्री रक्षा मंत्री सब ने वहाँ झोंक कर प्रचार किया था फिर भी पंजाब में आप क्यों हार गए. उत्तर प्रदेश तो आपका ही था उत्तराखंड आपका ही था गोवा आपका था वो ठीक है वो ठीक है. उत्तर प्रदेश में हम आप हमें बार बार टोंकते हो ना शिवसेना को कितनी सीटें मिली उत्तर प्रदेश में. उत्तर प्रदेश में कांग्रेस की और शिवसेना की जो हार हुई है उससे बुरा हाल और हार आपकी पंजाब में हुई है. पंजाब जैसे राज्य में हुई है जो सबसे सेंसिटिव राज्य है उस बारे में थोड़ा आप देश को मार्गदर्शन करिए. बस बघा उत्तर प्रदेश किंवा या चार राज्यांच्या निवडणुकींचा आणि महानगरपालिका मुंबईचा काही संबंध नाही. गेले 50 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिका लढतो आहे आणि या महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील. देखिए ये तो पश्चिम बंगाल का चुनाव से पहले भी इस प्रकार की घोषणा कर रहे थे.
महाराष्ट्र बाकी है तो कल पवार साहब ने कहा है ना हम तैयार है, जो करना है वो कर लीजिए, क्या करना है, और रेड्स डालेंगे हमारे ऊपर और झूठे मुकदमे डालेंगे हमारे ऊपर, और क्या आप कर सकते हो, झाकियाँ और बाकी मालूम है हमें, कर दीजिए जो करना हो कर दीजिए, हम भी तैयार हैं। असं काय कोणी आणत नाही, असं कोणी काय आणत नाही आहे, आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा काम करतायत हे सगळ्यांना माहिती आहे। एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात, ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे, ह्याच्यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे। केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावाखालीच काम करत आहे, या मताशी महाविकास आघाडी ठाम आहे, कोणी काही बोललं तर आमच्या मतामध्ये काही फरक पडणार नाही। हे मी बोलल्यावरती 10 मिनिटांनी इथे माझ्या घरावरती जरी रेड्स पडल्या तरी मी घाबरत नाही, टाका रेड्स। तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तिथे तृणमूल काँग्रेस, यांना फक्त राजकीय कारणासाठीच तुम्ही आमच्यावरती हल्ले करताय, आणि हे थांबवा। किंवा तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं काम करतात असं जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तो दबाव कसा काय होऊ शकतो, सत्य सांगणार दबाव आहे का, मग सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा। सर